वाटलं भागायला. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल साहिल्स ट्रॅव्हलॉजी. आणि आज परत आलो आहे तुमच्या भेटीला. तर आपण मागच्याच आठवड्यात आपली नवीन बाईक घेतली, तर मी निघालो लगेच फिरायला, कारण 500 किलोमीटर कम्प्लीट करायचे आहेत पहिल्या सर्व्हिसिंगसाठी. आणि मी निघालो आहे आज दिव्यागरला, आमची ऑफिसची टीम आहे. आणि जाता जाताच म्हटलं दुर्गेश्वर रायगडाचं दर्शन घ्यावं. आणि आम्ही आता त्या रोडवर आहोत. आणि आता आहोत आम्ही पाचडला. तर जिजाऊ आई साहेबांची समाधी आहे पाचडला, तर आम्ही तिथं आलो आहे आता. तर मागे बघू शकत असाल तर अशी इथे समाधी आहे ही बांधलेली. इथे आऊसाहेबांचा पुतळा आहे. पुढे समस्त एक तुळशी वृंदावन आहे. आणि इथे मस्त बांधकाम केलंय. ऑन द वे आहे रायगडाच्या, तर आम्ही इथं थांबलो, इथं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे पुढे रायगडला. तर भेटूया ऑन द वे. मी काही शूट नाही केलं कारण बाईक चालवायला एवढी मजा येते. इतकी स्मूद आहे बाईक की कॉर्नरिंगला एवढी मजा येते ना, अशी ग्लाईड होते बाईक. सो चालू आहे, तर भेटू रायगडावर गेल्यावर, म्हणजे पायथ्याला गेल्यावर. आम्ही रोपवे नाही चाललो आहे कारण आमच्याबरोबर आमची ऑफिसची टीम आहे. तर आता आपण मित्रांनो चाललोय रायगडावर, पायथ्याला पोहोचलोय. आणि आता आपण रोपवेची तिकीटं काढलीत. ही रोपवेची लाईन आहे, भारी वाटतंय हे करायला मला. तर आता आम्ही चाललोय बसायला रोपवे मध्ये. हे सही आहे, आय लाईक इट. आज गर्दी नाही आहे, शुक्रवारी ऑफ डे आलोय म्हणून लगेच मिळणार आहे आपल्याला. कुठे बसायचं, किती लोक बसतात एका याच्यामध्ये? 6 बसतात, दोघ कोणीतरी राहणार. तर आता आम्ही इथं वेट करतोय, आमचं टर्न यायचं. गणपत बाय, अरुण बाय, मिस्टर डी जे नाही, दीपक तिकडे अजित सावंत तिकीट विंडो पाशी. आणि हे वरती चालले तिथून. लेट कमर ये देवांग आहे, ये जगदीश आहे, और ये राजेश सर आहे. हे देख रे देवांग, ऊपर देख ऊपर. नॉइस तिकडे बस रे मी. ओके विराजमान झालेला आहे. अशा प्रकारे आपण बसलेलो आहोत, प्रकार बघून घ्या कसं बसायचं. बाजूने देवांग और जगदीश, आगे दीपक, अरुण खान अँड मिस्टर गणपत ठाकूर. चलो अभी क्या बोले, अपना गाड़ी निकलने वाले है थोड़ी देर से. ओके अरुण को हाइट का फोटो है. और अजित उधर है, राय सर पण तिकडे आहेत. दोघांना आम्ही व्हाईट टाकले. आपला रोपवे चालू झालेला आहे. आम्ही चाललेलो आहे वरती आणि खूप वरती दुर्गेश्वर रायगडावर. का म्हणतात दुर्गेश्वर रायगड माहितीये का तुला? महाराजाची राजधानी आहे इथे, महाराजांचं राज्याभिषेक, राजदरबार सगळं आहे, समाधी पण आहे. ओ उनको भी बता रहा, तेरे को भी बता रहा मैं. अबे पति ये वीडियो चालू पहिल्यांदा बसलोय मी रोपवे मध्ये रायगडावर. आतापर्यंत 12 वेळा केलाय रायगड मी पण ट्रेक केलाय, पण आता पहिल्यांदा आपण करतोय रोपवे ने प्रवास. मी पण पहिली छान वाटतंय मला, छान वाटतोय.
कोण उघडायचं कसं? प्रॉब्लेम नाही, उघडत नाहीये आराम से भाई क्या कर रहा है, धीरे धीरे झूले जैसा झूलता है यार ये। हाँ थैंक यू, धन्यवाद। रायगड किल्ल्याचे मूळ नाव रायरीचा डोंगर। महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वी हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता। त्या काळी प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेकडील कोकण दिवा इथपर्यंत जावळीचे खोरे पसरलेले होते। अत्यंत घनदाट झाडी असलेला हा प्रदेश सामरिक आणि लष्करी दृष्ट्या खूपच मोक्याचा होता। 1656 साली मोऱ्यांचा पराभव झाला आणि महाराज येथे आले। महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हजर असलेले हेनरी ऑक्सिंडन या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही रायगडाची तुलना गिलब्रट्स म्हणजे सर्वात टणक खडकाशी केली होती। त्यांच्या नोंदवहीमध्ये रायगडाचे वर्णन करताना ते लिहितात की हा गड इतका अभेद्य आहे की इथे फक्त वारा आणि मराठेच येऊ जाऊ करू शकतात। रायगडावरून तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड आणि मानगड हे किल्ले दिसतात। गडाला चहूबाजूंनी तासीव कडे असल्याने गडाला फारशी तटबंदी नाही। हिरोजी इंदलकर या राजांच्या मावळ्याने रायगडाचे बांधकाम केले। 1656 ते 1670 या 14 वर्षात हिरोजींनी गडावर 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या। रोपेचं गेट आहे, इथून गड आहे आपला आणि इथे तिकीट घर आहे, 25 रुपये पर पर्सन तिकीट। महाराजांच्या राण्या म्हणजेच राजघराण्यातील स्त्रियांचे मेणे या मार्गे येणे जाणे होत असे, म्हणून या दरवाजाला मेणा दरवाजा असे नाव पडले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचे निवासस्थान किंवा महाल म्हणजे राणीवासा याचेही फक्त अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। इथे गेलं की प्रश्न पडतो की महाराजांना 1908 राण्या होत्या, तर राणीवासामध्ये 6 महाल कसे? तर याचं कारण आहे की सईबाई राणीसाहेब यांचे राजगडावरच निधन झाले होते आणि पुतळाबाई राणी सरकार माँसाहेब जिजाऊंसोबत पाचाडमधील त्यांच्या वाड्यात त्यांच्या सेवेसाठी राहत होत्या, म्हणून उरलेल्या 6 राण्यांचे 6 महाल येथे पाहायला मिळतात। आणि हे जे आहे ते सौचकूच आहे, म्हणजे आपलं तर मॉडर्न म्हणायला गेलं तर टॉयलेट, तर ते असं आहे। आणि इथं बघू शकता आपण, लोक तर इथे आहेत गाईड वगैरे, पण इथे बाटल्या पण आपल्याला दिसत आहेत। खूप सारा कचरा शौचालयात टाकलेला आहे यांनी, इकडे पण आहे। तर एवढं इथं जे आहे, सॉरी, तर एवढी सगळी इकडे सिस्टीम आहे रोपवे वगैरे केलेली, तरी पण तसे गाईड पण आहेत खूप सारे, इथं लोकांना घेऊन येतात, माहिती देतात, पण बाटल्या पण इथेच अजून पडून आहेत। तर मित्रांनो, जर तुम्ही येत असाल इथे तर असलं काही घाण गरज जाऊ नका, कारण अजून पण ह्या किल्ल्याचं अजून पण संवर्धन सुरू आहे, आपल्या पुरातत्व खात्याने दखल घेतली आहे आणि आपण असं करणं म्हणजे ते योग्य नाही आहे। प्लस इथे जे गाईड्स वगैरे आहेत त्याने पण लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे, जर तुम्ही गाईड करताय कोणाला, तर बाटली कोण टाकते तर त्याला उचलायला सांगणं पण तुमचंच कर्तव्य आहे। तर काय करणार आता, एक बाटली आणता रिकामी, ती तुम्हाला परत न्यायची आहे, फक्त भरलेली बाटली ती तुम्ही घेऊन येता, रिकामी बाटली तुम्हाला खाली घेऊन जाता येत नाही, कठीण आहे विषय। आपण जाऊया उर्वरित गड पाहिला, गडावर अजून खूप पाहण्यासारखं आहे। रायगड इतका सुंदर गड आहे ना की जेवढं पाहाल तेवढं कमी आहे। जगदीश्वराचं मंदिर आहे, नगारखाना आहे, महाराजांचं एक सुंदर पुतळा आहे, इथं बाजारपेठ आहे, तर खूप दिवसांनी येतो, लॉकडाऊन नंतर येणं होतं, हे राज्याभिषेकाला लॉकडाऊनच्या आधी झालेल्या त्याला आलो होतो, त्यानंतर लॉकडाऊन नंतर येणं झालंच नाही,
तर चला, आज महाराजांनी बोलवलं आपल्याला, येणं झालंय. मी व्लॉग करतोय, पहिलं कधीच व्लॉग केलं नाही आहे गडावर येऊन. मी छान वाटतंय खूप. गणपत भाई कैसे लग रहा है? मस्त. इतने साल बीत गए पर सारा सौकत अभी भी वही है. यस, फिर आऊंगा. आता जो हा मागे गेट आहे किंवा दरवाजा आहे, तर हा पालखी दरवाजा आहे. तर इथूनच आपल्याला ॲक्सेस आहे. सात ज्या राहण्या आहेत त्यांच्या, त्यांची जी राहण्याची सोय म्हणजे दालन आहेत त्याचं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पालख्या याच दरवाज्यातून रायगडावर जायच्या, म्हणून या दरवाजाला पालखी दरवाजा असे नाव पडले आहे. गडावरील रयतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गंगासागर तलावाची निर्मिती केली गेली. याच तलावाच्या खोदकामातून निघालेला दगड रायगडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आला होता. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणलेले सप्तनद्यांचे पाणी या तलावात सोडले होते. असे सांगितले जाते की कितीही दुष्काळ पडला तरी तिन्ही ऋतूत या तलावातील पाणी आटत नाही. वरती जायला रस्ता आहे. नॉईस, चलो गाईज, दमा दमा. पालखी दरवाज्यातून वर आलो की आपल्या या साईडला नगरखाना आहे, जिथं महाराजांचं राज्याभिषेक मोठ्या जल्लोषात साजरा करतो आपण. तर दरबार आहे राजांचं, तर आता तिकडे जाऊया आपण. खूप दिवसांनी. 52 फूट उंचीची असलेली ही नगारखान्याची इमारत रायगडावर असलेल्या वास्तूंमध्ये सर्वात उंच इमारत आहे. गेटवे ऑफ इंडिया सारखी दिसणारी ही वास्तू आजही अत्यंत भक्कम आहे. इंग्रजांनीही याच वास्तूच्या आराखड्यानुसार गेटवे ऑफ इंडियाचे डिझाईन केले आहे. स्वराज्य काळात महत्त्वाच्या दिवशी किंवा मोहिमेवरून आल्यानंतर यावर नगारे वाजवले जात असत, म्हणून याला नगारखाना म्हणतात. नगारखान्यातून आत प्रवेश केल्यावर महाराजांचे सिंहासन आणि राजदरबार पाहायला मिळतो. याच ठिकाणी स्वराज्याभिषेकासाठी 32 मानाचे सुवर्ण सिंहासन साकारण्यात आले होते. 6 जून 1674 रोजी याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि तमाम मराठी रयतेला त्यांचा पहिला छत्रपती मिळाला. या राजदरबाराची रचना इतकी खुबीने करण्यात आली आहे की कोणीही किती हळू आवाजात बोलले तरी ते महाराजांना सिंहासनावर ऐकू जात असे. आजही आपण या गोष्टीचा प्रत्यय रायगडावर घेऊ शकतो. राजदरबाराच्या मागील बाजूस महाराजांचे निवासस्थान होते. त्या काळी हेच निवासस्थान 7 मजली होते असे सांगितले जाते. 2 मजल्यावरील सर्व बांधकाम हे लाकडी होते आणि रायगडाला लागलेल्या आगीत ते सर्व जळून गेले, पण तेथील तळमजल्यावरील बांधकाम आजही आपल्याला पाहता येते. महाराजांच्या निवासस्थानाला लागूनच अष्टप्रधान मंडळाचे राजवाडे होते, त्यांचेही फक्त अवशेष आपल्याला आज पाहता येतात. तर आता आपण मित्रांनो येतोय बाजारपेठेत. ही जी शिवकालीन बाजारपेठ आहे, त्या काळात परदेशी व्यापारी इथे येत असत व्यापारासाठी. आणि आपली टीम सगळी बाजारपेठेत थकलेले आहेत सगळे. आम्ही थकलो नाही आहे. आणि आता सगळे बाजारपेठ बघायला आलेले आहेत. तर ही अशी, जेव्हा पण आम्ही राज्याभिषेकाला येतो तेव्हा इथंच टेंट वगैरे टाकून इथंच झोपलेले असतो रात्रभर. देन सकाळी उठून पूर्ण आपला जल्लोष असतो.
रायगड किल्ल्याचा प्रमुख दरवाजा म्हणजेच महादरवाजाची रचना गोमुखी पद्धतीची करण्यात आलेली असल्याने शत्रूचा मारा थेट दरवाजावर होत नसे. अगदी दरवाजाजवळ आल्याशिवाय हा दरवाजा आपल्याला दिसत नाही. जगदीश्वराचे मंदिर ही रायगडावरील सर्वात महत्वाची वास्तू. महाराज जेव्हा जेव्हा रायगडावर असत तेव्हा दररोज सकाळी ते जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत. याच मंदिराच्या पायरीवर किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांच्या नावाचा दगड बसवलेला आहे. त्या दगडाला पाहून महाराजांनी उभी केलेली माणसे आणि त्यांची स्वामीनिष्ठा लक्षात येते. या मंदिरात भगवान शंकराची शिवकालीन पिंड आपल्याला पाहायला मिळते. याच्याच समोर महाराजांची समाधी मन हेलावून टाकते. 3 एप्रिल 1680 साली रयतेला पोरके करून आपले राजे स्वर्गवासी झाले. अशा या मराठ्यांची राजधानी असलेल्या किल्ल्याला 1818 साली इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्याने भीषण आग लागली आणि माझ्या राजाने आणि त्यांच्या स्वामीनिष्ठ मावळ्यांनी उभी केलेली ही दौलत आगीमध्ये बेचिराग झाली. तब्बल 11 दिवस रायगड आगीमध्ये होरपळत राहिला. पण माझ्या राजांच्या आणि त्यांच्या स्वामीनिष्ठ मावळ्यांचा पराक्रम पुढच्या पिढीला कळावा म्हणून आजही भक्कमपणे उभा आहे. आता गडावरून खाली उतरतोय. गडावरून खाली जाताना परत रोपवेसाठी आपल्याला इथं तिकीट स्कॅन करायचं आहे. तर आपलं झालंय तर निघूया. परत रोपवेमध्ये आम्ही आता चौघं बसलोय. मग अशी 6-7 हजार बसलो होतो आणि आता जाणार खाली. गड बघून झाला, अर्धा बघितलाय गड, पण आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून जेवढं मिळालं आम्हाला बघायला तेवढं बघितलं आणि रिटर्न निघालो. आता रायगड बघितला आम्ही, अर्धाच बघितला पण जेवढा पण बघितला, मनापासून बघितला. खूप वर्षांनी रायगड, रायगडला रायगडाचं दर्शन घ्यायची संधी मिळाली आणि ती पण आपल्या नवीन ऑल न्यू हिमालयनवर. तर असा काहीसा व्ह्यू आहे आता समोर. आता आम्ही जेवणासाठी हॉटेल शोधतोय कुठेतरी आणि सकाळपासून ही चालवतो आहे. तर खूप मजा येते राईड करायला. आतापर्यंत आपले 380 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि आपली ही जी दिव्यागर राईड होते आपली, तिच्यामध्ये आपले 500 किलोमीटर कंप्लीट होणार आहे. पण सकाळपासून ती मजा येते चालवायला, म्हणजे इतकी दूर आहे ना. जेव्हा आपण जे कर्व आहेत ते घेतो ना कॉर्नरिंग करताना, गाडी इतकी निंबल आहे ना, म्हणजे इतकं स्मूथली वळते कळतच नाही की आपण हा टर्न घेतला आणि जरा पण चेक नाही करत, गाडी प्रॉपर रस्त्याला धरून बसते. जसं आता हे विदाउट एनी ब्रेक दाबता हा टर्न मला मारता येतो आहे एकदम इझिली. आय होप मला हा जो नवीन व्ह्यू दिसतो आहे आपल्या मोटर लॉगिंगचा तो आवडला असेल. आणि हा जो रस्ता आहे, आपण पाचडवरून जातो रायगडाला, निजामपूरवरून आपण लेफ्ट घेतो. तो रस्ता आहे, इतका सुंदर रस्ता आहे, प्रॉपर कॉर्नरिंग, स्ट्रेट रोड आणि फक्त आणि लेस क्राउडेड आहे आणखी मेन म्हणजे. तर इतकी मजा आली चालवायला, मला स्पीड वाढवायचा नव्हता तरी पण थोडंसं मॅक्स 75 चालवली कशी पशी. पुण्यात असताना तर मी 60च चालवत होतो, 70 पण नव्हती, इवन 6वा गिअर पण टाकत नव्हतो मी. आज 6वा गिअर टाकलाय खूप दिवसानं. तर मजा येते खूप चालवायची गाडी. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो जस्ट 5 वाजता दिव्याघरला. त्यानंतर आम्ही गेलो चौपाटीवर आणि थोडंसं एन्जॉय केलं. जर तुम्हाला छान छान रील बघायचे असतील दिव्याघरच्या सनसेटचे तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिथे मी टाकले आहेत रील्स. तर आय होप
तुम्हाला हा रायगडाचा व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत. आणि दॅट्स इट फॉर द डे. आता आराम करतो. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग गाईज. बाय बाय.